खासदार भावना गवळी या गद्दार असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत केला अकोल्यातील लोकांनी गवळी यांना तक्रार लिहून दिल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे मंगळवारी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आज आमने सामने आले होते विदर्भ एक्सप्रेसने अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात असताना समोरासमोर आले यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली या विरोधात भावना गवळी यांनी रेल्वे पोलिसात तक्रार केली असून त्यापुढे लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या तक्रारीनंतर खासदार भावना गवळी यांना गद्दार म्हणणार असल्याचा दावा आमदार देशमुखांनी आज केला मी विदर्भ आणि मुंबईकडे येत असता वेळेला त्या ठिकाणी ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि नितीन देशमुख आमदार आणि खासदार त्या ठिकाणी जवळजवळ पन्नास शंभर लोकांचा माप घेऊन रेल्वे स्टेशनवर ते होते मी माझे नेहमीप्रमाणे गाडी पकडत असताना त्यांनी घोषणाबाजी केली त्या संबंधित सगळ्या कार्यकर्त्यांना चिथावण्याचं काम केलं त्यांना माझ्या अंगावर ते पाठवलं अक्षरशः माझ्या अंगावर त्या ठिकाणी त्या संबंधित ती कार्यकर्ती जे काही त्यांचे असतील पदाधिकारी ती माझ्या अंगावर आली मला मा माझा जीव जाईल अशा पद्धतीचं त्यांचं कृत्य होतं अत्यंत नीच वर्तन त्या ते ठिकाणी त्यांचं होतं आणि हे सगळं काम जे केलेलं आहे ते विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांच्या विरोधामध्ये अकोल्याचे जे एस पी आहेत त्यांच्याकडे फिर्याद दिलेली आहे माझी ही तक्रार आहे की ज्या दर्जेनी त्यांनी त्या ते ठिकाणी वागणूक केली मी असं म्हणेल की विनायक राऊत साहेब आणि नितीन देशमुख साहेब यांना पण त्यांच्या घरामध्ये माय बहिणी आहेत त्यांना पत्नी आहे मुलगी आहे त्यांच्या मुलीबद्दल किंवा पत्नीबद्दल जर असं कोणी वक्तव्य केलं असतं अंगावर आले असते हिन दर्जाची वागणूक दिली असती घाणर्ड बोलले असते काय ते म्हणजे त्यांचं ती कृती जर पाहिली तर अत्यंत तुच्छतेची ती कृती होती अशी कृती जर त्यांच्या बहिणी बद्दल किंवा पत्नीबद्दल जर केली असती तर ते तसेच त्या ठिकाणी पाहत उभे राहिले असते का आणि म्हणून मी माझा माझी फर्याद फिर्याद जी आहे अकोला एसपीकडे दिलेली आहे यांच्यावर ते तात्काळ गुन्हे दाखल व्हावे आणि तात्काळ यांच्यावरती अटक व्हावी कारण छत्रपतींचा हा राज्य आहे त्या राज्यामध्ये महिलांचा अपमान कधी झालेला नाही असा अपमान त्या ठिकाणी आणि घाणड्या वृत्तीने त्या ठिकाणी एक वेगळं इंटेन्शन आज जर त्या ठिकाणी मी गाडीमध्ये चढली नसते आत गेली माझ्या गाडीवर सुद्धा बुक्या मारल्यात आणि माझा जीवही सुद्धा गेला असता त्या मॉबमध्ये एवढं त्यांनी चिथावून दिलं एवढं माझ्या अंगावरती त्या लोकांना पाठवलं मी त्या ठिकाणी रेग्युलर माझी गाडी पकडायला चालली होती माझ्या डोक्यामध्ये काही नव्हतं हो, मी माझी कामकाजासाठी या ठिकाणी आले आणि म्हणून माझी ही मागणी आहे की या दोघांनाही तात्काळ गुन्हे दाखल पाहिजे जा, अटक झाली पाहिजेत आणि माझी तक्रार मी महिला आयोगाकडे करणार आहे माझी तक्रार ही मी माझ्या स्पीकर कडे करणार आहे एवढंच नाही तर ग्रह केंद्रीय ग्रहमंत्र्यांकडे करणार आहे या राज्याचे ग्रहमंत्र्यांकडे करणार आहे सीएम साहेब आणि ग्रहमंत्र्यांना मी भेटणार आहे माझी तक्रार त्यांच्याकडे मी मांडणार आहे की या असे कृत्य करणारे महिलांचा अपमान करणारे घीन पद म्हणजे अक्षरशः तुम्ही जर पाहला तुम्ही कालचे व्हिडिओ सगळ्यांनी बघितले असतील तर त्याच्यामध्ये अत्यंत खालच्या दर्जाचा आम्ही मी नाही करू शकत असं राजकारण तक्रार करता तर मी मुळातच सांगितलं की ही जी तक्रार आहे आपण केव्हाहीच नाव लिहत असताना दादा भाऊ आपण स्वतःला उद्देशून कधी नाव लिहत नाही निश्चितपणे ह्या जिल्ह्यातील कोणी कटकारस्थान रचणारे लोक तुम्हाला माहीत आहे अशा लोकांचं नाव मी घेऊ इच्छित नाही त्यांचंच हे कटकारस्थान दिसते कारण की अशिलिल चाळे करणं जिवे मारण्याची धूस देणं अशा पद्धतीनं मला तरी वाटते की हे भावना अशा पद्धतीनं रिपोर्ट देणं शोभत नाही मी तर आम्ही ह्या रिपोर्टचा त्याचा निषेध करतो की त्यांनी अश्लील चाळी घेऊन व महिला नावाचा किती गैरवापर करायचा याची काही पद्धत असली पाहिजे आम्ही महिलांचे आदर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्रात महिलांचा जास्तीत जास्त आदर कोण करत असेल तर शिवसेना करते आम्हाला बाळासाहेबांची साहेबाची शिवसैनिक आहे आम्ही महिलांचा आदर करणारे आमचे शिवसैनिक आहे निश्चितपणे आम्ही गद्दार त्यांना म्हटलं आम्ही गद्दार याच्या पुढे बी त्यांना म्हणू याच्याबद्दल शंकाच नाही काही